So I guess welcome back to our another vlog and another day. तर मित्रांनो कालचा ब्लॉग आज टाकणार मी आणि आज विषय असा आहे की रोजच्या सारखा माझा रूम थयस नाही झालेला आहे आणि सकाळपासून उठलो मी. सकाळचं रुटीन सांगतो, सकाळी उठलो, ब्रश वगैरे केला, त्यानंतर माझ्या फ्रेंडला फुलं वगैरे नेऊन दिली आणि ते दोन तीन मित्र त्यांना कॉलेजला सोडून दिलो. ठीक आहे, आणि तुम्ही बघू शकता की टोपी घातली होती तर ते सगळं झाले आणि हो ग्राउंडला पण गेलो तुम्ही सकाळी, म्हणून ग्राउंड काही शूट वगैरे केलं नाही. आता लागली मला भूक, तर हे रातचं आहे मग मी केलेलं हे खात मी थोडस चटणी वाव पुरी आणि भजी हात आणि याच्यात सब्जी आहे आणि बर्फ आहे, लाडू, फ्रीजमध्ये जिलेबी आहे, चटणी, बाकी फळं वगैरे आहेत. तर मी खातो, तुम्हाला नाही देत मला खायला. पप्पा उठले आताच, मम्मीला झोपले, पप्पा बाहेर गेले पाणी वेळ झोपवतील थांबवण्यासाठी. मम्मी पण मम्मी झोपले तर मम्मीला झोपू देऊ, आपण नाश्ता वगैरे करून येऊ कारण मला भूक लागली. ग्राउंड म्हणून थकलो मी पूर्ण आणि खूप जास्त पैदल पण चाललो ग्राउंड मारल्यानंतर, तर थोडा आता काहीतरी खाऊ घेऊ भूक लागू मला, तर भेटू थोड्या वेळ. सो गाईज, आज कामावर काहीतरी हा आउटफिट आहे, एकदम लूज शर्ट आहे जे मी घातलेलं आहे, खूप जास्त लूज आहे. आणि माझ्या मम्मीने आज माझी फेवरेट भाजी केली, कारले भात. सध्या चहा वगैरे घेतला आम्ही, मम्मी पीठ चोळत आहे, पप्पाने चहा घेतला, डेटा खाल्ले भाजी. कारले ही भाजी, हे आहे पप्पाची भाजी, गोरूची फुलं आणि याच्यात काय याच्यात कालची भाजी आहे आणि माझी मम्मी स्वयंपाक करत आहे. ठीक येत आहे, पप्पाचा फोन आजला, पप्पा गेला फोन उचलेले. सॉरी हो, तर आता तयार वगैरे झाली माझी, मम्मी टिफिन म्हणत आहे, टिफिन उचलतो आणि जाऊ आणि दोन तीन जणांना कॉल पण करायचा आणि भोपाळपासून पैसे पण घ्यायचे दोन्ही. तर बघू आजचा दिवस कसा आहे, काय जाते, जसा मी दिवस जाईल तसा मी तुम्हाला सांगत जाईल की दिवस कसा चालला माझा आणि काय काय करणार आहोत. ऑफिस वगैरे व्हिडिओ तर नाही शूट करू शकत, बट थोडंफार झालं तर आपण बोलू आणि मी तुम्हाला सांगेन पण काय काय झालं काय काय नाही आणि संध्याकाळ तर ऑफकोर्स आपण भेटू सातनंतर. सगळं जातं झालं, मी कामाला डबा वगैरे घेतला, तयारी वगैरे झाली, सगळं 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 झालं. आता मी जातो गाडी घेऊन कारण की लेट होते ना त्याच्यानं, थोडा टाईम पण झाला म्हणून मी विचार केला की गाडी घेऊन जावा. तर गाडी घेऊन जातो, आपली गाडी ऑलरेडी बाहेर आहे बा, गाडी कधी येणार आपली गाडी बाहेर असते. तर गेलो, तर गाईज या गाडीची खासियतमध्ये काय आहे आपल्या गाडीची की हे गरम होते, आपली रेस याची गरज नाही पडत, पा रेसवर हात नाही माझा, गाडी तेच चालू आहे. जतपर्यंत हिचं इंजिन गरम होत नाही तत्पर्यंत हिची रेस वाढत राहते थोडी, तरी मिनिमम 20 किलोमीटरसाठी म्हणजे 20 पर्यंत हिची स्पीड राहते. त्यानंतर हे जेव्हा गरम होते तेव्हा रपण्या थंडी झाल्यानंतर त्याची स्पीड आपल्याला वाढवावं लागते.